नमस्कार, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज मी तुम्हाला डिलिशियस अशी नारळाची बर्फी बनवून दाखवते आहे. अगदी सोपी आणि मस्त परफेक्ट अशी तयार होणारी ही रेसिपी आहे. कोणतंही प्रिझर्वेटिव्ह न वापरलेली स्वीटमार्टसारखी बर्फी जर तुम्हाला घरच्या घरी बनवायची असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. ही बर्फी तयार करण्यासाठी इथे मी 1/2 किलो डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे. डेसिकेटेड कोकोनट म्हणजे हे ओलं सुकवलेलं खोबरं असतं, एकदम बारीक याची पावडर असते. ही मार्केटमध्ये इझी अवेलेबल असते. त्यानंतर इथे मी 150 ग्रॅम अनस्वीटन म्हणजेच गोड नसलेला पांढरा खवा घेतला आहे. त्यानंतर इथे मी 350 ग्रॅम साखर घेतली आहे. तुम्हाला जर गोड थोडंसं कमी पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये 50 ग्रॅम अजून कमी करू शकता. त्यानंतर 250 ml मी दूध घेतलं आहे. दूधसुद्धा तुम्ही गाईचं म्हशीचं तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते वापरू शकता. त्यानंतर 1 चमचा मी घेतली आहे वेलची पावडर. ही बर्फी मी 2 कलरमध्ये बनवते, त्यासाठी इथे मी फूड कलर घेतला आहे. बर्फीचं मिश्रण पसरवून घेण्यासाठी इथे मी एक ॲल्युमिनियमची आयताकृती ट्रे घेतली आहे. त्याला मी वरून बटर पेपर लावला आहे. तुमच्याकडे जी प्लेट अवेलेबल आहे ती तुम्ही घेऊ शकता आणि त्याला तुम्ही थोडंसं तूप लावून घ्या जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर. आता सुरुवातीला एका पॅनमध्ये जे दूध घेतलं होतं ते मी काढून घेते. आता यामध्ये मी जी साखर घेतली होती तीसुद्धा ॲड करते. साखर तुम्ही चांगली पांढरीशुभ्र अशी वापरा. जर जास्त मळ असलेली साखर असेल तर बर्फीचा रंग चेंज होतो. आता ही साखर वितळवून घ्यायची आहे दुधामध्ये. याला कंटिन्यू मिक्स करत राहायचं. गॅसची फ्लेम तुम्ही लो टू मिडियम ठेवू शकता. पण साखर जी आहे पूर्णपणे या दुधामध्ये मेल्ट झालेली पाहिजे, कारण आपल्याला याचा 1 तारी पाक बनवून घ्यायचा आहे. आता तुम्ही पाहू शकता 6 ते 7 मिनटं झाली आहेत ही साखर पूर्णपणे मेल्ट झाली आहे आणि हे जे दूध आहे याला छान उकळी पण आली आहे. हे मिश्रण आता असंच कंटिन्यू मिक्स करत राहायचं, कारण याचा आपल्याला 1 तारी पाक बनवून घ्यायचा आहे. दूध वापरल्यामुळे ही बर्फी रूम टेम्परेचरवर 3 ते 4 दिवस टिकते. आणि जर तुम्ही यामध्ये पाणी वापरलं तर ही बर्फी 6 ते 7 दिवस रूम टेम्परेचरवर चांगली राहते. आणि फ्रीजमध्ये तुम्ही ही 10 ते 12 दिवस ठेवू शकता. आता 8 ते 10 मिनटं झालेली आहेत, आपण चेक करून पाहूयात की हा पाक तयार झाला आहे की नाही. अशा पद्धतीने आपल्याला चेक करून बघायचं आहे. अशी तुम्हाला 1 तार दिसली तर समजायचं हा पाक तयार आहे. आता हा पाक तयार होतच आला आहे. आता 2 मिनटं मी याला कंटिन्यू मिक्स करून घेते आणि मी याला पुन्हा चेक करून बघते. आता 2 मिनटं झालेली आहेत, पुन्हा हा पाक मी चेक करून बघते. आता तुम्ही पाहू शकता इथे 1 तार दिसते, म्हणजे आपला हा पाक आहे 1 तारी पाक तो तयार झाला आहे परफेक्ट. 1 तारी पाक तयार झाल्यावर लगेचच यामध्ये जे आपण डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे ते आपल्याला ॲड करायचं आहे. डेसिकेटेड कोकोनट ॲड केल्यावर त्याला कंटिन्यू अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. हे मिश्रण मिक्स करून झाल्यावर यामध्ये मी आता जो खवा घेतला होता तो हाताने अशा पद्धतीने थोडासा कुस्करून ॲड करते आहे, जेणेकरून या मिश्रणामध्ये तो पटकन मिक्स होईल. आता खवासुद्धा या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. अगदी मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारी अशी ही मस्त डिलिशियस अशी बर्फीची रेसिपी आहे. हे मिश्रण आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. हे आता तुम्हाला पातळ दिसत असेल, पण आता हे आपल्याला असंच कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे, कारण याचा आपल्याला छान असा बॉल तयार होईपर्यंत हे मिश्रण जोपर्यंत या कढईची कडा सोडत नाही तोपर्यंत कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे. गॅसची फ्लेम तुम्ही लो टू मिडियम ठेवू शकता. जसजसं आपण मिक्स करत राहतो तसतसं तुम्ही पाहू शकता हे मिश्रण असं घट्ट व्हायला आणि कढईच्या कडा सोडायला सुरुवात करतं. याचा आपल्याला व्यवस्थित असा एक बॉल तयार होईपर्यंत असंच याला मिक्स करत राहायचं आहे. आता 7 ते 8 मिनटं झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता हे मिश्रण जे आहे थिक झालेलं आहे आणि याचा असं छान बॉलही तयार होतो आहे. आता या स्टेजला मी यामध्ये जी वेलची पावडर घेतली होती ती ॲड करते आहे. वेलची पावडर ॲड केल्यावर हे मिश्रण छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता हे आपलं बर्फीचं मिश्रण परफेक्ट अगदी तयार आहे. आता हे मी या प्लेटमध्ये काढून पसरवून घेते. आता बर्फीचं तयार मिश्रण मी या बटर पेपर लावून घेतलेल्या ट्रेमध्ये काढून घेते. या प्रमाणामध्ये बरोबर 1 किलो नारळाची बर्फी तयार होते. आता यातलं अर्धं मिश्रण मी ट्रेमध्ये काढून घेतलं आहे आणि अर्ध जे आहे त्यामध्ये मी कलर ॲड करणार आहे. यामध्ये तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर कोणताही फ्लेवर ॲड करू शकता, म्हणजे जो फ्लेवर पाहिजे त्याचं इसेन्स ॲड करू शकता. आता हे मी व्यवस्थित असं स्पॅच्युलाच्या मदतीने स्प्रेड करून घेते.
आता हा बर्फीचा एक लेयर मी स्प्रेड करून घेतलाय, तुम्ही पाहू शकता। आता हा दुसरं जे मिश्रण आहे यामध्ये मी थोडासा कलर ॲड करते आहे। कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही ॲड केला तरी चालेल। यामध्ये तुम्ही मँगो, पायनॅपल, तुम्हाला जे फ्रूटचा किंवा कोणताही फ्लेवर पाहिजे असेल तो ॲड करू शकता, म्हणजे तुमची फ्लेवरफुल नारळाची बर्फी तयार होईल। फूड कलर मी व्यवस्थित या मिश्रणामध्ये ॲड केला आहे आणि आता हा दुसरा लेयर जो आहे बर्फीचा तो मी पसरवून घेते। आता बर्फीचा दुसरा लेयरसुद्धा मी व्यवस्थित असा पसरवून घेतला आहे। यावरून तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिस्ता, बदाम असे ड्रायफ्रूट्स लावू शकता किंवा मग सिल्वर वर्कसुद्धा लावू शकता। आता ही ट्रे आपल्याला एक तास अशीच थंड व्हायला साईडला ठेवायची आहे। आता एक ते दीड तास झालेला आहे, हे मिश्रण छान थंड झालं आहे। आता याचे मी पीसेस कट करून घेते। तुम्ही तुम्हाला आवडतील तसे लहान मोठे याचे पीसेस कट करू शकता। मी याचे अशा पद्धतीने चौकोनी तुकडे करून घेते। तुम्ही ही बर्फी एकदा बनवला तर नक्की पुन्हा पुन्हा बनवाल। खूप छान मस्त अशी ही रेसिपी आहे। आता या नारळाच्या बर्फीचे मी अशा पद्धतीने चौकोनी तुकडे करून घेतलेत। आता ही तुम्हाला मी डिमोल्ड करून दाखवते। या बटर पेपरला उचलून आपल्याला एका प्लेटमध्ये असं ठेवायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता बटर पेपर लावल्यामुळे ही बर्फी डिमोल्ड करायला किती सोपं जातं। आणि या बर्फीचं तुम्ही टेक्स्चर बघू शकता, किती मस्त असं याला टेक्स्चर आलं आहे। तेवढीच खायलाही खूप सुंदर लागते। तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।